हाय बापमा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता कसं करतोय सर बापमा? आमका तर ब्रेकफास्ट टाइम नव आहे. आज हुंडी करूया म्हणलं का? ओके बापमा, आता हा कस कसं जाय बापमा? हुंडी एकदा ओका खाली तांदळा खाणी आहे, उडदा खाण नाही. गेला जण उडदा खाण प्रीती, गेला जण तांदळा खाण प्रीती. मग पुता का हुंडी म्हणा बर प्रीती म्हणून आज हा हुंडी करता. तुम्हाला वाटू शेअर करता. ओके, हे कसं तांदळा रवो घालेल तिथलं तिथलं म्हणून सांगता. अश्विनाकर अश्विन शिकत अस ते देखून हांत बरोबर अशी हवे हांत दोन घालू. आमकं त्याग जणा पावत ते चड मस्त उंडी जाता ती 20-25. ते देखून हे हांत दोन घाल्या रे त्याग जणांक चड जात विना उणी जायना. हे आता मी घालना अबाउट 178 or 180 grams. पंधरा मिनिट पुढे हांगा तिंबून घेतले. हा नाही, कसं कसं राईस रवा कसं फाईन की राईस रवा म्हणून मिळत आणि ते एकच साईज साधारणचे राईस रवा म्हणजे इडली रवा. ओके, राईस इडली रवा म्हणजे हे साईज मिळत. साईज म्हणून आम्ही इडली रवा म्हणजे कुठले त्यांनी ह्यांची देतात ते आम्ही हळद पर्टिक्युलर जाऊन सांगता म्हणून. कळणी म्हणजे त्या विंगडाची हे रवा रवा म्हणजे हे साईज साधारणची मस्त कंपनीच असतात ते करतले. तर नशकून धुवून घेऊन ह्याने दाटवता काढका. किती वेळ असते? 15 मिनिट. आम्ही काही कुठले उत्तान आल्या 15 मिनिट पुरत. 15 मिनिट तिंबल्या रे कंद तांदूळ तिंबून येतात. ते देखून आणि पाच तिंबून वाटूच काम ना पुढे वर. आता हा अशी करचे सगळी जाता आणि रुची जाता. रव एक लॅक असता आम्ही वाटी त्यांना सांगू हळू जात रव. ते देखून वाटून करणार आहोत पुढे काला. आम्ही वाटून करताले ते जरकडे रव मिळणार असेल पुढे पॅन्टात. आम्ही रगड्यारीचे आलोचन करून वाटून खरं करून सोयी भरसूची लायक पुट्टूशी जाता. ओके, सो ही सोयी अर्धवड्या सोयी सांगून आरलो मस्त कलका म्हणून ते दोन्ही घालेल मेजराक हंगा अर्धवड्या सोयी गेल्या. ती सोयी सपूर कोण सिंधू कांतुका आणि हंत बसू का थोडे उद्दा असत उदा मस्त घालका. आता ते थोड्यावर आवड नाही चांग उद्दा ना दोन मुद्दा काढले ना आम्ही ते देखून आता सडची वाटून आम्ही कशी पोळ पातळ करताली तशी पातळ कर का. पातळ करून टाका मीठ घाल का पिट्टी घाल्यावर चांग. हा आता हरळ मीठ घाल्या त्या करगुच्या वेळ होता माका अंदाज नव सगळं हे इथले घालता म्हणतो ते घालून पळयता मात्र हे वगी करगत ना. ते देखून हे मीठ घालेल अशे करून कालवून घ्यायचे आणि ह्या कन्सिस्टन्सी दवर का ते आळाच्या अस आळाच म्हणून दाखयता कशी म्हणून हे आळाच खातीर इथलं उद्दा जाऊ का ताका एक पण शिजवून दोन्ही पण शिजवची हुंडी म्हणा रे. ते देखून उद्दा घालून पातळ केला आम्ही हे उद्दाक अशे करून फळो का. आता मीठ सम अस उद्दा आटली मागीर थोडे उण जात कितकी म्हणून भयांक इथलं घालता वापस उद्दा आटतान उण जात ना. ते देखून शिकतान आणि सकाळ म्हणून हद घालचे हे पळयले आम्ही खाऊची एक कितलं मीठ अस पळय ते मीठ कळत आमका. आता आम्ही तोंडान दवरले रे आम्ही खातान आम्ही कितलं मीठ शिजाव का तितलं मीठ शी कळत. ते देखून हे झाले. आता आम्ही फंडान दवर का आळाच म्हणा रे फंड दवरून तांत घाल शिजो का म्हण अर्थ. ह्या चमच्यानी 2 चमचे उडदा झाळी 1 चमचे मेथी 1 चमचे सासम हक्का सासम मेथी उडदा दाळ पण घाल उंडीक. हे प्रीता चलका आली प्रेस्टिज अंत केल्या रे दाट मुळा लागना चंद जाऊन शिजून येतात. त्या देखून असेल काय असले चांग दाटीची प्रेस्टिजाची मस्त मस्त आपण करता तो. त्या देखून सुरवे चढते ते आल घाल का जसं बापमा फेवरेट कायली. ओके, बापमा फेवरेट कायली किती वर्ष बापा चढ झालंय साधारण 40 इयर्स झाले कितके. Oh, nice. So look at this ancient vessel that Bapma is still cooking because she's, it's a favorite. And for chefs, that is a thing. So you develop like an emotional connection with the vessels that you're cooking because you know exactly how much time it takes to cook something. कसं म्हणजे पण बापमान सांगला म्हणजे दाटची पड समची दाट म्हणून सांगलो. सो त्या थिकनेस सकाळी सकाळ आमगेला कसं म्हणजे आमच्या टाईमचे एस्टिमेट हीट दोच कॅपॅसिटी सगळं आमचा अभ्यास होत. सो दॅट इज वाय शेफ जनरली डोंट चेंज द वेसल्स दॅट दे यु नो कुक इन. सो ओके, आता ते झालं
आता आम्ही नारळ तेल खावचे आमका तुमका विंगड टेस्ट जाव का जर तुम्ही तेल घाल येतात आमका नारळ तेल जाऊ का आम्ही नारळ तेल घालतात अशी चिके चढ घाल का परंबळी जाता तेल घालून खाल्ल्या बरी त्या देखून आम्ही घालले हा कायल लयता आणि ससम घालतो सुरवे रांदे हे घाल्या बरीची ससम घाल का हा ससम पटपटे का ससम पटपटेले मागीर मेथीनी उडदा दाळ घालचे सळसळेले पटपटेले सकट झाले ही उडदा दाळ आणि मेथी आता घाल लोटू घाल येत आता मी चाळण उडदा दाळ तांबडी जाऊ का उडदा दाळ तांबडी दाल कुलाम गेल हे उद्धार राखो का मेथी पटपट येतात त्या देखून पटपट येत कसं म्हणले का म्हणा पण ब्राऊन झाले त्यांचे उडदा दाळी आता सांगतो का आणि हे रखो का तांतो हे सुलभ उपाय आमका पेंटा मिरची रव्यान करचे मस्त तयार करता म्हण सकाळी उठान आलोचन केल्याची उंडी करू जाता आता मी सुता का चाळण चाळण चाळणात म्हणजे आळाचे म्हण हे आळान घेऊचे आम्ही आता मी येणे हाता लावच्या का नाही म्हणून सकाळी एक कप आणता मी उद्धा दवरून घेऊ का कुक करच हे कुक म्हणजे हाफ कुक जाते 50% अशी कुक जाता कडे पेडा म्हणून दवरून इडली शिजायला वरी शिजव का त्यातनं फुल जाता कसं म्हणजे पेडावण पेडावण येणे ही अट्टी इडली शिजा दवर अट्टी म्हणचे आम्ही अट्टी दवरला झाले हे कलाय गेलंय नका कंचे स्टील नव्हे डायरेक्ट दवर येत कपास पान दवर का ताजवेर दवर का काय ना डायरेक्ट दवर येत हा मशीन खुर्च्यात इथे म्हणजे मग सकाळी पुढ वगी जात खाण वाटून आणि करणं अजवट लावचा कसं ना हक लावचा दोन बकरी येत त्याला जण बाकी सगळे रांदे करतात घशी रांदे पत्रड्या घश केल्यावरची हक घश करतात एक चण्या घश करतात चण्या घशी करपेपासून संपन्न झालेला आहे त्या वेळी लावून खातात जर आमगे ते गोड्डा रव एक गोड्डा गोड म्हणतात मी गेल कुळार गोड म्हणचे बामणा दे रव म्हणचे हा खाली गोड पातळ मात करता मी गेल चेडो सांग दाखवून तोच अभ्यास केला जर निजाम दाखयतले मिरया कण दडानो पिठी घाल का आणि एक चमची तूप घाल का त्या गोड्डा गोळाक एक गोड्डा रव्याक ते घाल खतखत आयल्यार लावून खावच्या बार लायक जाता गोड्डा प्रीती आशिल्ल्यांक जर आमगे ते चड जाऊन गोड्डाची प्रीती आम्ही गोड करता ती रांदे खायना केदना रांदे खाता ना आता खाय ना हक लावचे हा गोड्डाचो अभ्यास केला आम्ही ते गोड्डापांक गडये भीतर खतखत आयल नव्हे हे आता हे गट्टी गाळायच येतात नाईसली किचन कुक टेकला एक पायाच केला म्हणजे ऑलमोस्ट थांडून घेत अँड सिन्स रायस रवा इज व्हेरी फाईन इट इज अब्झॉर्बिंग एव्हरीथिंग व्हेरी नाईसली इट इन कुक व्हेरी क्विकली उगी करता ना आम्ही उगी मुळे खाण करता ते आम्ही अगोदर अगोदर तुमच्या कडे खाण आणि जेवण दाखवता ते तुम्ही आमचा प्रोत्साह कर का प्रोत्साह म्हणा रे प्रोत्साह म्हणजे सपोर्ट असता तुम्ही फॉलो का कमेंट कर का सबस्क्राईब कर का चढ चढ जणांना केलं तशी आमची खुशी जाता ऑफर आणि दाखवया म्हणून मस्त आमची गेल आयटम असं ती ब्लॅक ना दाखा सबस्क्राइब शेअर कॉमेंट करता यू डू युअर पार्ट वी डू आर पार्ट अश्विन अंगाल तिथली विडिओ पेटी कडे सेल्फ प्राप्तच्या पुरो कडे वापस सुरू करता ती तशी तुम्ही करता पण अशी दाट दाम येतात कशी जाते पळयताना वगी जाते खाण सांजे चेडू आम्ही बँक हंगा स्कुला दाखवून येतात पोटा बोट असल्यारी हे आमगेले गोड घालून दिले खुशी जाऊन करता ती गोड हंगा स्ट्रेंथ आहे दिता हे जेवणावरी जाता बांधूल ना जर कडे त्या दिस चण्या घश केल्या उंडी केल्या चण्या घश घालून खा घेतात पळय तर आयत हे आता हे कसं झाले 50% कुक झाले हे कसं खातीर उंडी करचे खातीर उदका तापा तयार असल्या उंडी करू जायना ताका हा आळाची म्हणचे आमगेल भाषेन आणि आळान आता झाले आता कसं केलं म्हणजे आणि ताजे मुखार शिजल्यावर घटी जात नाही करू हंगा करा बळ येत ऑफ करचे आता पण हे झाले न्यू का हात घालताना आता बोक येतात ते देखून हात उदका बुडवून घेऊ का अशी बुडवून घेतल्या रे
पेडा म्हणा आम्ही दवरत वचूय तर पेडा म्हण ताप का म्हण राखू का म्हण ना दवरले हे थंड ते थंड असला रे काही जायना आता हा कसं कतमळे अशी करून घेऊन येते ते पीठ काढता हून असं जोरू तुम्ही मका कोरून कोरून चिकन कुंचण घेऊच्या जाता जायना तिला नाही आणि का चिकनी वय येत पण आणि अशी कोर का अशी कोरची कसं लिया म्हणून आता सांगता आम्ही वर्षिक म्हणून मालगड्यांकडे गेलेले त्यांना करता ते त्यात नाही आम्ही हुंडी करता ते ताक वाटत ना त्या देखून आचारा का आम्ही आता हुंडी करताना ताक एक वाटो करतात इथे म्हणजे त्या वर्षिकाक नाही खाणाक म्हणून करून त्या कॅपी दूर होत्या काय ना थांबतो फेत फेत ना आता अशी कोण दवर का दवरता वचे एक गादेस नाव आहे वाऱ्या पडल्या उंडी येणार म्हणून तशी वाऱ्या पडच्यानच मस्त आम्ही वगी वगी केलं रे वगी वगी सुलभ जाता कडे त्या घटी जाता होता घटी जाऊच्या सोडूनच मस्त ना कोरका खाऊच्या भयंकर इझी बटकोर चेतील कष्ट होत नसेल फर्स्ट टाइम अशी शेवाई करता ती ते म्हणजे शिकूया कष्टा काम जे अशी विनंती केला करून मग हेल्प केला रे तुमकं शेवाई करून दाखव येत ओके सो नाऊ ॲज यू कॅन सी इट्स बॉइलिंग अँड स्टीम येत तसं आणि तू काढा म्हणा दुखून आत बंद करची कशी बुक मग अनेक अनेक लेअर दवर येतो पुरा दवर का अनेक लेअर म्हणून ना का एक पण शिजला नव्हे तर नव्हतं हा मस्त दवर ना कूत कूत जाऊन विस्कळ असं एका 15 मिनिट शिजायला झाले तुम्ही जाय जाल्या वडवड करू येत एक सोने करू येत हा वगी शिजतो म्हणून घेऊन वेळ जात म्हणून सगळं हदळ करतो मग साईज यांची आपल्या काही वाढ करतली असत ते एदेच वाढ करतली असत ते विंगड शेप करू येतो ना विंगड शेप कर ना ते कोण करते सगळं पुढे काला चेंज जाऊ का म्हणून आशिल्या का असे मध्ये दवरला झाले आता असे रस नव्हे अंग खाल जागा रे बाईक दवरला रे तिथल्या शिकला एकदम आणि गाल तिथल्या मी सुलभ करून घेऊ का विना कष्ट जाऊ तशी करूनच करतल्या काही कष्ट शिकतल्या काही कष्ट अशी म्हणून शिकता असं ताका कष्ट म्हणून दिसाना सुलभ सकाळी झाले मागे रे सांगता बापा मग इथली सुलभ असतो मग बघतो ना अशी नाही म्हणता त्या देखून सुलभ कोरकावी ना कष्ट करू ना रांधप गुत तशी ना सांगची नाही आम्ही बघ नाना तिला सांगचे नथिंग कॉल्ड परफेक्ट नॉलेज नॉलेज कीप्स इव्हॉल्विंग and that is the nature of cooking but if you've been making a dish for 1 year continuously also 1 year plus 1 day into aneke kasa ki revelation jata hai you'll either improve your process or make it more tasty kiche kiche ide pude chain avka kahenge le disan jate kasa re amge randat nahi na man titu jor asa ami jibero chento jibero se samjhe nahi delicacy ekdam delicacy khushi asa त्याला बापू मग पुरा गोष्ट असं त्या हातात तू लागे जेवण मिळा म्हणून त्या देखून मी गेल करण करीता तुम्ही काही खुशी झाल्या मग खुशी जात मका मी गेले एक नॉलेज ट्रान्सफर करूच्या दुसऱ्यांक ऐकत नसते शिकत नसते म्हणून भारी खुशी जाता उलो चिकी चढ हवे तुम्ही ऑफ कर का कोण आहे कोण थँक्यू येस आता पण आता स्टीम जात टाइम किती झाला 8 o'clock in the morning and we have 15 minutes ami rakho kaani chal pe mar gallery shijil samachit mano tyanchi ki slan na sam gete haje gane aka pressure ani sakar chad jala mechanism safety mechanism aso na 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 te kai nahi na nanto amko experience aram sangu ek madari safe padavne ukara var nahi ते स्टीम बाहेर होत ना ते एक्युमुलेट जायना प्रेशर चढ जायना एक लॅक उज्याक एक लॅक हिटा रे एक लॅक शिता ओके दिस इज नॉट प्रेशर कुकिंग दिस इज जस्ट स्टीमिंग 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 अजून काय ना हे ट्रेडिशनल टाईप ना सेफ काय ना आताच्या वरी बेतात कुकर पॅन जाता हे जाता सौंडेनी काय राखू का म्हणून ना आता मी आणि तू गॉड घालेल आणि उद्या घालेल अशी करगुत सुरू झाला त्या देखून दाखवच खातीर आम्ही हे दळगोडा कुडक घाला आणि हे उदा घाला अर्ध ग्लास हे एक ग्लास आणतो आम्ही अर्ध ग्लास उदा आणतो एक दळगोडा कुडक घाला ते आता करगा त्या देखून हा तुमका अशी सांगेल कोरून दवरला लायक तुमका पुढे दिसू कोरून दवर येत फ्रीजान दवरल्या वर्स कटल्यान जाल्यार वरता इथे म्हणजे पांक येईल गोड ना
अंदाज प्रकार इट्स अबाउट 80 ग्राम्स ऑफ जागरी अँड हाफ अ कप ऑफ वॉटर. ते कितले चढ झाल्यार दवर येता, पूर्ण झाल्यार दवर येता. जाल्यार गोड्डा चिट्ट सगळो घालका म्हणून ना, जन आपळून घालका. तुम्ही 8 जण असल्या 2 जाऊ का, 4 जण असल्या 1 जाऊ का, तसे ते शिकून येणं ते तुम्ही करून येऊ का. ओके, अँड इट्स सिंपल, फेअरली सिंपल टू मेक. अशी करताना हंगे एक फेण येतात, तो फेण आहे इकडं बघा, तूप घाली येतं, त्यात मिरिया कणा पिठी घाली येतं, ती कणी गॉड आणि तूप तशी देखून हे रायक जाता. जाल्यार आमगे ते आम्ही ते खाय ना, ती चेडू हांग तिचं प्रीत ना, तूप आणि मिरी घाल्या रे, ते देखून आम्ही खाली गोड्डा गोड म्हणून मग कुडा अर्थ रुपये ना गोड म्हणचे, आम्ही गोड्डा गोड मात्र लावचे असं केलं तांका तेच खातात. ओके, गोड खतखते सुरू झाले तर मी गोड आशिले चिके झून जात येते, झून पांक जावका विना तर्न पांक जावचा नज, त्या देखून हंत तुमची जागृत करता, एक गट्टी जाता एक पातळ जाता. ते देखून पळय अशी फेण येताना हे जायता येईल म्हणून अर्थ उदा घालेले आणि गोड करगू न्हू अशी पातळ असताना ते अशी पळय फेण येत पळय ते फेण येताना जायता येईल म्हणून अर्थ. त्या देखून आम्ही पळय अशी कन्सिस्टन्स पळय येताना अस न्यू तरीकडे दाट जाता म्हणून हे स्टेजार आम्ही हे अशी फेण येताना राबयता. झाले गोड्डा गोड रेडी. आता कोणे खावपा ना, शिजले कुडले खावचे बसे तितलेच. व्हिडिओ कडे रश्मीन रुच पळून सांगता. ओके सुपर. एज यू कॅन सी आता स्टीम आणि येत म्हणून टेन्शन केलेलं फर्स्ट, यू कॅन सी दॅट इट्स लीकिंग स्टीम फ्रॉम हिअर, सो प्रेशर बिल्ड जातं ना, इट्स ओनली स्टीमिंग. ओके, ऑलराईट. बापमा हाजी विषय कसले सांगचे असं सांगते, खाऊची कशी म्हणून शिकले आणि तुम्ही कमेंट्स केले रे, हा ते ताका रेस्पॉन्स कोरका कसले चेंज कोरका, हा एक कसले सांगता म्हणून तुम्ही डिमांड केले हा करता. एनी क्वेश्चन आन्सर सेशन, क्वेश्चन आन्सर तुम्ही केले रे हा उलयता. ओके, तेच देखून तुमका जाय झाले रे कसले निमगी आहे हा गोत असले तुमका सांगता. ओके, सो इट हॅज बीन 15 मिनिट्स दॅट वी हॅव बीन कुकिंग दिस. आम्ही आता गॅस सुरू ऑफ करूया आणि उंडी पडे. वाव, रेडी झाली. व्हेरी नाईस. लायक एक पडणाचे परंबळ परंबळाने लायक येतात, मेथी घालची त्याची कधी रे तांदा होतो चंद परंबळ येतात ते म्हणून ते देखून हे तुम्ही लोणच्या तेल घालून खाता जाल्यार लोणच्याने तेल घाला, रांदे घालून खाता जाल्यार रांदे घालून खाया. टुडे आनो विल डू, आन विल डू द टेस्ट टेस्ट. हा टेस्ट तू कर रे. सगळं घेऊन असं ते बैसले ना, एक स्पून हांग खाऊन मग सांग कस नाही नाही नको तुका गड्डा बोल जा का, तू व्हिडिओ खातीर का आता तुगेल खातीर कडे का कापी दवरले हेग आगे बस ओळ्ळे आगे. ओके, सो द मेन प्रोफेसर आमगेल डॉक्टरले फुल पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिला अँड या ऑल राईट, सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आय होप यू एन्जॉयड दिस न्यू ब्रेकफास्ट रेसिपी दॅट यू शोड यू. आय वोक अप रिअली अर्ली फॉर दिस, सो आय रिअली वॉन्ट यू टू लाईक शेअर सबस्क्राईब अँड कॉमेंट, सो थँक्यू, सी यू नेक्स्ट टाईम.